नमस्कार, नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रो, घराचं महिन्याचं सामान भरताना तुम्ही हमखास मसाले घेता, त्यातही जेवणाची चव वाढवणारे खडे मसाले असतातच. खडे मसाल्यामध्ये तमालपत्र, दगडफूल आणि दालचिनी हे असतातच. तुम्ही दालचिनी म्हणून घेत असलेली झाडाची साल नक्की दालचिनीच आहे का हो? याचा तुम्ही कधी विचार केलाय का? दालचिनीचे आयुर्वेदातही अनेक फायदे सांगितले आहेत. कोणत्याही प्रकारच्या शाही फोडणीचा विचार केला तर ती दालचिनी शिवाय पूर्ण होतच नाही, तर टपरीवरच्या मसाले चहाची चवही दालचिनीच वाढवते. मित्रो, अनेक झाडांची साल बाजारात दालचिनीच्या नावाने विकली जात आहे, जसे की पेरू आणि कॅसियाची साल. खरं तर सेम टू सेम दालचिनीच दिसत असते, त्यामुळे तुम्ही फुकटचे पैसे वाया घालू नका. जर तुम्ही थोडे लक्ष दिले तर तुम्हाला खरी दालचिनी आणि बनावट दालचिनी मधील फरक समजू शकेल. मित्रो, बनावट दालचिनी विकण्यासाठी कॅसियाची साल वापरली जाते. जर तुम्ही कॅसियाच्या झाडाची साल बारकाईने पाहिली तर तिचा बाहेरील थर खडबडीत दिसेल, तर दालचिनीचा थर गुळगुळीत असतो. वास्तविक दालचिनी सिलोन दालचिनी म्हणून ओळखली जाते. या दालचिनीमध्ये कोमरिन नावाचे तत्व कमी असते, त्यामुळे त्याचे सेवन शरीरास फायदेशीर मानले जाते. मित्रो, कोमरिन हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि हा घटक बनावट दालचिनीमध्ये आढळतो. बनावट दालचिनी कॅसिया दालचिनी म्हणून ओळखली जाते. ही दालचिनी मुख्यत्वे चीन आणि इंडोनेशियामध्ये आढळते. त्याची किंमतही स्वस्त आहे, परंतु तुम्ही ते वापरणे टाळावे. कॅसियाची साल दिसायला नक्कीच दालचिनीसारखी असू शकते, पण खऱ्या दालचिनीचा सुगंध आणि चव तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही खऱ्या आणि बनावट दालचिनीमधील फरक ओळखू शकाल. मित्रो, खऱ्या दालचिनीचा थर वरच्या बाजूला थोडासा गुळगुळीत असतो, त्यामुळे जेव्हाही तुम्ही दालचिनी खरेदी करायला जाल तेव्हा लक्षात ठेवा. तुम्ही दालचिनीचा थर काळजीपूर्वक पहा, त्याला स्पर्श करून खरेदी करा. त्याच्या जागी पेरू आणि कॅसिया दालचिनीची साल असेल तर ती रुक्ष असते, तसेच त्याचा पोत खऱ्या दालचिनीसारखा असणार नाही. मित्रो, जर तुम्ही दालचिनी पाहिली असेल तर तुम्हाला समजेल की ती पातळ रोल सारखी आहे. ती इतके नाजूक असते की त्याला स्पर्श करताच तो रोल तुटतो. जर तुम्ही नकली दालचिनी पाहिली तर ती थेट सालाच्या स्वरूपात असेल, ज्यामध्ये रोल सारखी कोणतीही गोष्ट नसेल किंवा ती पोकळ असेल. ही तुटलेली आणि विखुरलेली जाड साल असेल. मित्रो, तुम्ही दालचिनीमधील फरक त्याच्या रंग आणि वासावरून ओळखू शकता. खऱ्या दालचिनीचा रंग हलका तपकिरी असतो, तर बनावट दालचिनीचा रंग गडद तपकिरी असू शकतो. याशिवाय जेव्हा तुम्ही स्पर्श कराल आणि पाहाल तेव्हा तुमच्या हातांना खोट्या दालचिनीचा रंग लागतो, कारण अनेक वेळा ते रंगीत असतात, तर खऱ्या दालचिनीचा रंग निघत नाही. तसेच बनावट दालचिनीचा वास तिखट आणि विचित्र असतो, तर खऱ्या दालचिनीचा वास थोडा गुळचट असतो. मित्रो, बनावट दालचिनीचा बाहेरचा थर हा खडबडीत असतो. बनावट दालचिनीची चव गोड नसते आणि सुगंध तिखट असतो. खोटी दालचिनी जाड आणि मजबूत असते. मित्रो, या बनावट दालचिनीचे सेवन केल्याने शरीरावर विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो. आपले यकृत खराब होऊ शकते, ओटी पोटात वेदना आणि पेटके जाणू शकतात, पचन संस्थेच्या समस्या सुरू होतात, मळमळ किंवा उलट्याही होऊ शकतात. मित्रो, आपल्या शरीराच्या स्वास्थ्यासाठी या दालचिनीतील खरी दालचिनी कोणती आणि खोटी दालचिनी कोणती हे जाणून घेण्याचा तुम्ही वेळोवेळी प्रयत्न करीत राहा. तर मित्रो, ही होती खरी दालचिनी कशी ओळखावी याविषयीची विशेष माहिती. अशा ज्ञानवर्धक, उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा. या व्हिडिओत इतकेच. लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत. तोपर्यंत जय राधे कृष्ण.